हॅलो एवरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे गूळ पापडीची रेसिपी. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. गव्हाच्या पिठापासून, तुपापासून आणि गुळापासून ही बनते. चला आता मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. इथं मी तूप घेतलं आहे. साधारण एक कपला 3/4 पाऊण कप तूप लागतं आपल्याला. आधी तूप घालून आपल्याला गव्हाचं पीठ त्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. चांगलं खरपूस भाजायचं आहे. मी एकदम तूप घातलेलं नाही आहे. आपल्याला लागेल तसं थोडं थोडं तूप आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये. मी गव्हाचं पीठ 2 कप घेतलं आहे. त्यानुसार त्याच्या डबल तूप आपल्याला लागणार आहे. कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, आपण जसं बेसनचं पीठ भाजतो तसं गव्हाचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तूप भरपूर लागतं गूळ पापडीला. खरं खूप पटकन पण होते ही रेसिपी. बघा असा छान ब्राउनिश कलर आला पाहिजे. खूप पुढं पण जाता कामा नये. खमंग वास आला पाहिजे. ह्यामध्ये 1-2 चमचे तीळ घालती आहे मी. भाजून झाल्यानंतर अर्थातच तीळ घातलं आहे. वेलदोडा पावडर, गूळ तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्ही. मी साधारण 2 कपच मी गूळ घातला इथे. 2 कप गव्हाचं पीठ, 2 कप गूळ घातलेलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता. हळूहळू घट्टपणा यायला लागलेला आहे. बघा असं कन्सिस्टन्सी असली पाहिजे. गूळ खिसूनच घालायचं आहे आपल्याला. गूळ घातल्याबरोबर छान असं घट्टपणा येऊ लागतो त्याला. आणि मग वाटीला थोडंसं तूप लावून आणि ज्यामध्ये आपण वड्या पाडणार आहे त्याला पण थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये गरम गरम ही गूळ पापडी छान थापून घ्यायची आहे आणि वर खसखस लावायची. अगदी गार व्हायची वाट बघायची नाही. थोडंसं गरम असतानाच वड्या पाडायच्या, नाही तर वड्या पडत नाहीत त्याच्या. तयार आहे आपली खमंग गूळ पापडी. टेस्टला अतिशय सुरेख लागते आणि हेल्दीसुद्धा आहे, कारण त्यामध्ये गोडीसाठी आपण गूळ घातलेला आहे. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.